नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आत्ता मी आलेलो आहे जयसिंगपूर या ठिकाणी, आणि या ठिकाणी बायपास रोड, कोल्हापूरला जाणारा जो बायपास रोड आहे त्या ठिकाणी रेल्वे फाटक आहे, आणि त्याच्याजवळच एक नवीन हॉटेल सजवलेलं आहे, ते म्हणजे अख्खा मसूर. पाटील यांचा अख्खा मसूर या ठिकाणी मिळत आहे, आणि अख्खा मसूर या पदार्थाची खासियत आहे ती म्हणजे स्वस्त आहे, मस्त आहे, त्याचबरोबर क्वांटिटीसुद्धा भरपूर येते आणि खायलासुद्धा सोपा. त्याचबरोबर या अख्खा मसूरबरोबर रोटी मोठी मिळते, मोठ्या आकाराची रोटी, म्हणजे एक रोटी खाल्ली की पोट भरलं पाहिजे अशा पद्धतीनं हा अख्खा मसूर असतो. आणि तोच अख्खा मसूर कसा तयार होतो ही सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझं नाव सतीश पाटील. मी आज तुम्हाला स्पेशल अख्खा मसूर बनवून दाखवतो. दहा वर्ष झाले मी बनवते. आमचे ग्रुपमध्ये अंदाजे 10 ते 15 हॉटेल आहेत. सगळीकडे ही स्पेशल डिश आहे आमची. कांदा 8 किलो. आता 15 ते 20 मिनिटं हे भाजावं लागणार आहे. चांगला कांदा भाजल्यानंतर यामध्ये जिरे पडणार. जिरे टाकतो. आता आपण जिरे, मीठ, हळद, कांदा, तेल परतून घेतो. जिरे, मीठ, तेलामध्ये कांदा परतून घेऊन त्यांनी जिरे, मीठ, हळद किती वेळ करायचं असं हे अजून एक अर्धा तास पूर्ण बारीक करून घ्यायचं. ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघा तुम्ही किती कमी झालेला आहे कांदा. जवळजवळ 8 किलो कांदा होता आणि ग्रेव्ही अगदी तळाशी दिसते. पूर्ण कांदा हा शिजलेला आहे. मिरची पूड टाकत आहेत. मिक्स करून घ्यायचे. त्यात बारीक मिरच्याचे तुकडे पण असतात ना? हा हो, ते फ्राईल असतात. फ्राय करताना ते आम्ही करून देतो लोकांना. कसं पाहिजे हवं तिकट, कसं पाहिजे तिकट मिडियम करून देतो आम्ही. जसं तिकट पाहिजे तसं मिरच्याचे तुकडे याच्यामध्ये ॲड केले जातात. ज्याला तिकट आवडतं त्याला ते केलं जातं. पाण्यात भिजवलेला मसूर घातला जातोय. शिजवून घ्यायचं. काय एक तास पूर्ण शिजवून घ्यायचं. 1 ते 1.5 तास अंदाजे लागत आहे त्या हे शिजायला पूर्ण. ह्याच्यामध्ये अजून 15 लिटर पाणी टाकणार आहे. आपण अक्वाचं पाणी वापरलं जात आहे. त्यामध्ये 15 लिटर पाणी ओतलं जाणार आहे. Thank you.
आता दाणी मसाले असतात का? झाला मसाला मसाला नाही झालंय तयार. आता एकदम कमी मसाले आहेत मग. खूपच खूपच कमी मसाल्यामध्ये हा अख्खा मसूर तयार होतोय मित्रांनो. त्यामुळंच हा एकदम सिंपल आहे आणि खायला पण सोपं. तुमच्या पौष्टिक कंटेंट आहे यात भरपूर. त्याच्यावर पुणेमध्ये लेकसुद्धा भरपूर आलेले आहेत. ओके. आपल्या भागात जास्त फेमस आहे ना अख्खा मसूर? कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यात सगळ्यात जास्त फेमस आहे. पण इकडे आमच्याकडे भरपूर लांब लांबनं लोक मसूर खाण्यासाठी येतात. दीड तास शिजवूया पूर्ण मोठ्या गॅसवर ठेवायचं. दीड तासानंतर तुम्हाला त्याचा एक सुगंध येईल शिजलेला. उकळी फुटलेली आहे. आता इथून पुढे एक पाऊण तास मसूर हाया स्पीडनं शिजणार आहे. मग आता पाणी थोडं कमी होईल. त्यानंतर पाऊण तासानंतर मसूर हा रेडी होईल. पावणे दोन तास आपण मसूर शिजवलेला आहे पूर्ण. आता तो पूर्ण शिजलेला आहे. आता 15 ते 20 मिनटं आपण त्याला थंड होण्यासाठी असंच ठेवायचं आहे. तेवढा वेळ तो मुरतो व्यवस्थित. त्यानंतर आपण फ्राय मारून लोकांना पाहिजे त्या पद्धतीने देतोय. तेल थोडस टाकतोय. तेल सवयीनुसार थोडस मीठ थोडस जिरे त्यामध्ये थोडी मिरची थोडस फ्राय कांदा बारीक कट केलेला कांदा थोडस कांदा मिरची भाजलेली थोडीशी हळद मिरची पावडर मसूर आपण मग अशी केलेला रेग्युलर. लसूण मसुरा. ओके. लसूण मसुरा आपण आता करतोय. पातेल गरम करून घ्यायचं. तेल आहे. तेल घातलेलं आहे. हलबत त्यात लसूण बारीक केलं जाते. गरम झाल्यावर लसूण घालायचा आहे. तुपातला पण भारी असतोय. आपली जी कन्सेप्ट आहे ती आपण चेंज करू. जिरं घालायचं आहे. मिरची पावडर मीठ आता लसूण फ्लेवरचा मसूर तयार आहे. हा फुल मसूर भरतो आहे. फुलमध्ये डिश फुल भरून येते. हा फुल मसूर 90 रुपयाला येतो आहे. प्लेन मसूर स्पेशल मसूर. आता यामध्ये तुम्हाला मी लसूण फ्राय एक देतो आहे. तो हाफमध्ये देतो आहे. लसूण फ्राय हाफ हा एवढा येतो आहे. प्लेटच्या आतमध्ये असते तो. तुम्हाला लसूण फ्राय हाफ 60-70 रुपयाला भेटतोय. फुल 110 आहे. ह्याचा हाफ 60 रुपयाला भेटतोय तुम्हाला. हा प्लेन आहे. रेग्युलर स्पेशल मसूर. लसूण मसूरवरती कोथिंबीर येते. कोथिंबीर ह्यामध्ये कोथिंबीर आपण मिक्स करत नाही कारण का टेस्ट चेंज होते. हा खुशका राईस आहे हाफमध्ये. ह्याच्यामध्ये काजू खडा मसाला वगैरे फ्राय करून येतोय. आणि खुशका म्हणजे कांदा फ्राय त्याच्यावरती येतोय. मसूरमध्ये ह्याची टेस्ट एकदम बेस्ट लागते.
आणि याच्याबरोबर आपण मसूर वेगळ्या साईडला देतो, याच्यावर मारून देत नाही. कुशक्या राईसला किती रुपयाला आहे हा? कुशक्या राईस हा 50 आहे, फुल 80 आहे. हा जिरा राईस आहे, राईसवरती आपण मसूर मारून देतो याच्यावरती फुल क्वांटिटी. हा फुल 60 आहे, हाफ 40 आहे. ती पुण्यातून आलेली आहे पण टेस्ट एक नंबर, मला पुण्यात कुठेच भेटलेली नाही आहे त्याच्यापेक्षा अतिउत्तम. खूप आवडली मला ही टेस्ट, बेस्ट आहे एकदम. जेणेकरून आम्ही पंजाबी डिश सोडून हे अख्खा मसूर एवढं आवडलेलं आहे आम्हाला की आम्ही नॉनव्हेज असून सुद्धा शाकाहारी एकदम फर्स्ट क्लास वाटायला लागलं आहे. ही कुठली केली आहे? मसाला रोटी काय? स्पेशल केली आहे काय? स्पेशल ऑन डिमांड आहे. आधी इथून पार्सल नेत होतो, चांगले एक सेटअप केले आहे त्यांनी. घराच्या जवळ हे जे प्लेस झालेलं आहे ते मला खूप म्हणजे चांगलं वाटलं. आणि हवेशीर वातावरणात, शांत वातावरणात जेवणाचा जो आनंदचा मजा आहे तो इथं घेता आला. नमस्कार, माझं नाव सतीश पाटील. पाटील अख्खा मसूरची सुरुवात 20-25 वर्ष झाली चालूच आहे. इस्लामपूर येथे हा ही डिश फेमस आहे, तिथंच आम्ही शिकलो आहे आमच्या गावामध्येच. माझं नाव अमर सूर्यवंशी. ॲक्च्युली आम्ही इथं हॉटेल चालू करण्याचं आहे म्हणजे माझी घरची पूर्ण फॅमिलीचं प्युअर व्हेज आहे. त्यातूनच आमच्या डोक्यामध्ये असं आलं की आता जयसिंगपूरच्या एरियामध्ये कुठेही अख्खा मसूरचे हे नाही आहे, त्यामुळं आपणच जर चालू केलं तर लवकरच लोकांच्या पसंतीला अख्खा मसूर होईल आणि इथले लोक जे बाहेर जात होते त्यांच्यासाठी सोय पण होईल. खूप मसाला कमी वापरलेला असतो म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये तेलकट असते. रोटीसुद्धा एकदम सॉफ्ट नरम वगैरे अशा मोठ्या प्रमाणा म्हणजे मोठ्या साईजची पण रोटी आहे. टायमिंग सर सकाळी 11 संध्याकाळी 4 असतं आहे आणि संध्याकाळी 7 रात्री 11 आम्ही. पत्ता आहे सर ग्रीन व्हॅली समोर जयसिंगपूर रेल्वे स्टेशनजवळ पाटील अख्खा मसूर. मोबाईल नंबर आहे 72-62-86-96-96. नमस्कार मित्रांनो, मी आता आलेलो आहे जयसिंगपूरला आणि अख्खा मसूर कसा तयार होतो ही सगळी माहिती आपण घेतलेली आहे. खरंच खूपच सुंदर पद्धतीनं ही सगळी प्रोसेस त्यांनी समजावून सांगितली आणि सगळी माहिती दिलेली आहे. आपण कस्टमरचे बाईटसुद्धा बघितलेत, अगदी उत्तम उत्तम रिव्ह्यू आहेत. आपल्याकडं ही क्वांटिटी तुम्ही बघू शकता की खूप मोठी आहे, तशी बऱ्यापैकी आहे, पोट भरण्यासारखी क्वांटिटी आहे. हा लसूणवाला मसूर आहे, त्याचबरोबर हा नॉर्मल स्पेशल असा हा मसूर आहे, त्याचबरोबर राईस आहे, खुशका राईस आहे आणि रोट्यासुद्धा खूप मोठ्या आहेत. बघा हा रोटीचा साईज तुम्ही बघू शकता. तर आता थोडंसं टेस्ट करून आपण बघूया की कसं लागतं आहे. स्पेशल हा मसूर आहे. खरं तर मसुरा मला नेहमीच आवडतो आहे, पहिल्यापासून मी मसुरा खातच असतो आहे, खात आलेलो आहे. ज्यामध्ये स्पेशालिटी म्हणजे एक तर क्वांटिटी भरपूर येते, स्वस्त आणि मस्त असतं, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये जास्त मसाले नसतात. हे 2-3 पॉईंट हे आवडण्याचं कारण आहे. खूपच मस्त झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण लसणीचा स्वाद उतरलेला आहे त्याच्यामध्ये आणि एवढासा तिखट पण नाही आहे. आपण दुसरा पण ट्राय करूया. रोट्या पण एकदम सॉफ्ट आहेत. तुमचा स्पेशल मसुरासुद्धा माझ्याकडे आलेला आहे आणि आपण ट्राय करून बघूया. खूपच मस्त आहे. त्या लसूणपेक्षा हा थोडासा सॉफ्ट आहे आणि हे लगेच जाणवत आहे आणि खूपच असा स्मूथ असा झालेला आहे. नक्की इथं आला तर ट्राय करून बघा. राईससुद्धा मी नंतर खाणार आहे. आपण मी काय एकटा हे सगळं खाणार नाही आहे, 2 ही क्वांटिटी आहे, 2-3 लोक ह्याच्यामध्ये जेवून उठू शकतात. तर नक्की या ठिकाणी आल्या तर ट्राय करून बघा. खरंच खूपच चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय त्यांनी चालू केलेला आहे आणि सर्व कुटुंब मिळून ते राबत आहेत. दिवसा सकाळी 6 त्यांची सुरुवात होते आणि रात्री 11-12 त्यांना पूर्ण आवरून घरी जाण्यासाठी. नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक, शेअर अँड सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.